श्री गणेशाय नमः आजपासून आपण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ या पोथीचं पारायण करायला सुरुवात करत आहोत मी जया चौधरी रोज एक अध्याय तुम्हाला वाचून दाखवणार आहे श्री गणेशाय नमहा जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी मयुरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करिताले जन मोठमोठाले विद्वान संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाडकिती अग्निपुडे दयाघना म्हणून आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा सुरस कर, करवी पद्य पद्यरचना दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आदिमाया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी ले करू आहे अजाण अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळा ही चढे गिरी बाजारीत त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला दास गणूला ग्रंथरचनेस करिया आता हे पुरणपुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पाही माम दीन तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जो नकळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तम या गणोचा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते सहाय्य करीशी ऐसा संतांती डांगोरा रमा वरा। तुझा पिठला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरीराया ग्रंथ कळसा हे तक भवानी वरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरदबाणी ठेवा श्री तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास सहाय्य करी लेकरास परते मजला लो, लोटू नका तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदवावया माझ्या कुळेची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगलवाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरदपाणी दासगणूच्या शिरावर आता वंदन दत्त्र पावमेगी मसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादा सह दे आता शांडिल्यादि ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पराशर पाराशर ज्ञाननबी जो दिनकर त्या शंकराचार्य नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे दास दासगणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहू कर हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्री रामदासा नमन हसो हे शिर्डकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दास गणूसी अभय आता तुमचे असो द्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करी न बोलणे दास गणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलाया शिकवते तुमसे माझे असे नाते माय लेकरा हो। लेखणी काडी अक्षर परी तो तिच्याच नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरीत हिचा आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करो नियामन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठा आहे विविध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरीना कवणास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मल करा कराचित गजानन चै चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी ही न परवणी आली खरी अवांतर देशा कारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्या पासून कोणत्या सुखाची पडली आजवरी याच हीच कारण या भूमीस संत चरण अनादिकाला पासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधु कुमर उद्धव सुदामा सुमद्र सुभद्रावर महाबली अंजनी कुमर अज्ञातशत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरु जे अध्यात्म अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अदोक्षज जाने धर्माची राखलीलाज सामर्थ्य दाओनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरांग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई जिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते गोरख मच्छेंद्र जालंधर जेका योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तीसार ग्रंथ से लीलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुण साधिले साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कानो संत सखू। चोखा सावता कुर्मदास नामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊ हरी मुकुंदराज जदार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे घेत मी न साकल्ले आता देत नुसते सांग तो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतामी गाईले ग्रंथ तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या चोडीचा संत श्रीगजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रैगं ग्रंथातून विभुध हो आता हे सांगो पांग चरित्र करीतो ऐका सांग मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथम मी पाहिला आकोटा सन्नी संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माया आधी ओवती मग मेरुमणी जोडती तीचा आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होयसाचा प्रभाव त्या अवलिली अवलियाचा अल्पमतीने वाणी तो मी हे आता ते आता अवधरा गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघतोर तुम्ही आव, श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी म्हणून अलाधले तयासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून याविषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकाच्या वारीला मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण नकळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या पु, महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहासदृष्ट्या न लगे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेच त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या हिराचे खाणा हे कोणची हे विचारी आणण्याची गरजमुळेळी राहत नसे ऐन तारुण्या भीतारी ऐन तारुण्या भीतरी गजाननाले आले शेगाव नगरी शके अठराशा भीतरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हे परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात भ्रष्ट झाले यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक असे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजान रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकारभूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्म जन्मला, जन्मला उकिरडात कानिफा गज करणात चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे सारी। होती योगाची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुन योगाचे अगाध मैमान त्यांची सरी नये कोणा शेगाव मागमासी वद्यसप्तमीच्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदन ताते तारावया त्यावेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक गृहस्थ होता नाम नामजाचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाण शाखा ज्याची माध्यन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतु शांती होती साची त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुना पुराणा कापडाची कोणत्याही उफादीचे नाव नव्हते जवळीसाचे पात्र पाणी प्यावे असे होता एक भोपळा कच्ची चिली महातात जी होती तयाची स्वकृत कुंभाराच्या भट्टी प्रत जिने पाहिले। नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल झळकत जल्क, प्राचीच्या बालरवि वर्णन किती करावे मूर्तीयोगी दिगंबर भावमावळला आपपर आवड निवड साचार राहील राहिली जवळी जयाच्या ती समर्थांचे स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधन शोधनपत्रावळीचे करी केवळ निज लिहिलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उजलोनी घालीत हे करण्याचा हास येतं अन्न परब्रह्म कळ कल, कळवावया काकी गरजो सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म नि निगुती अन्न ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदा ठाई असे त्याची पटवाया खुणं शीते वेसटी दयागन त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुळकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणे दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित जाहले आणि एकमेका प्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला आच याचक लावीना सुन्य परत देख काही न चाले तर क कृतीवरून याच्या या बंकटलाल म्हणे पंतासी ऐसे उभे रस्त्यासी आपण राहू यत्कृती सी अजमाव या कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासांची वैखरी, बोल बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञानगाडा या विमल ज्ञानाचा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचारर रत्न असता समोर पारखी तोच जाणे पथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले या दोघा वाजून भले याचा विचार करा हो हिरे ठाई मिसळल्या असती जगाठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्या ते प्रथमता पुढे झा तो पुढे झाला बंकटला अगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना शुदा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची त्याने ऐसे विचारिले मिळाले वरी पाहिले मुखाकडे तो सते मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी थाई झाली असे निजा नंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया देविदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर देवीदासे तैसे केले पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारा समोर स्वामी पुढे ठेविलेल्या पत्रावरी भोजना बैसली समर्थस्वारी चवी न कशाची अंतरी मात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभवन रूपवर झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्या अवघी पकवानने केली एक, एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला बंकट ते पाहून पंतासी करी भाषण या हा वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी सुभेद्र सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुनैसाचा वेडा झाला व्यवहाराचा विसार पडला करू लागला भलभलते तैसाचा हा ज्ञान जेठी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसं वटी याची आता घेणे नको धन्या पुले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव निरीच्छ हा जहागीर गाव हरीने जयाला सूर्य माध्याने आला भागभूमीचा तप्त झाला पाखरे या आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भय उरले या हा जेवण यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंताया लागूनी आपण देऊ आणून लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर असल्या हा चाकर तुम्ही द्यायला केले उभय तासी पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदान तरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथे नाही उरला परी जगव्यवहार सत्य आचारीला पाहिजे अन्य अन्य देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुमासाची तर तू दगरा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटला आलं म्हणे पंता आपुले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय तो ऐका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृ तृप्तीचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गढूळ पाणी समर्थान लावी वदनी ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया मी हे पहा आणिले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाया घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज वगले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा या सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, नीर, राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूर तोच पाहे सुवास कुवास दोन्ही पाहेूपत्याचे निसंशय पिणारा हि वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला न तिकळे या नरजन्मा ते दिले टाकून व्यवहारी गोबिले मन याचे चखरा सदा मनन कशापासून जग झाले याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी ऐकता आए समर्थवाणी दोघे गे गेले गहीवरुणी अनन्यभावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणवून हेत महाराज निघाले पळत पळत वायूचे त्या गतीप्रत अर, अर्थ अडथळा जगी कोण करी या पुढील पाही निवेदन होईल द्वितीय द्वितीयाध्यायी त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ ओ भाविकाप्रत प्रत हे विनवी जोडो नात ईश्वरासी दासगण श्री भवतु इति श्री गजानन विजयग्रंथस प्रथमोध्याय समाप्त ओम नमो भगवते गजाननाय